अमरावती लोकसभा निवडणुकांचा प्रचार संपायला केवळ आजचाच दिवस शिल्लक असताना युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. यावेळी प्रचारादरम्यान झी 24 तासशी बोलताना राणा यांनी निवडणुकीच्या तोंडावर आनंदराव अडसूळ दिशाभूल करणारे आरोप करत असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. अमरावती लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आहे. आघाडीच्या उमेदवार युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा आपल्यासोबत आहे. जोमात प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतो आहे? जर तुम्ही कॅमेरा इथे तिथे फिरवला तर आपल्याला सुद्धा पाहायला भेटेल की प्रतिसाद जे लोक देत आहे आमचे मतदार अमरावती जिल्ह्याचे, त्यांना या जिल्ह्याचा स्थानिक हा खासदार पाहिजे. पार्सल इथून पॅक झालेला आहे, फक्त त्या तारीख यायची बाकी आहे आणि ते चेहऱ्यावर जर तुम्ही सगळ्यांचे पाहल्या तर तुम्हाला सुद्धा ते पाहायला भेटेल. आघाडीचे नेते प्रचारा करता येत आहे पण अजूनही एक दिलाने कार्यकर्ते दिसतात नाही असा एक चित्र दिसत आहे. ते सगळे कार्यकर्ताच आहे, इथे काँग्रेसचेही कार्यकर्ता आहे, RPIचेही आहे, राष्ट्रवादीचेही आहे, सगळे कार्यकर्ता युवा स्वाभिमानचे आहे. तर असा एकही पक्ष नाही आहे ज्यांनी 60 पक्षांनी मला समर्थन दिला माझ्यासोबत आघाडीमध्ये आहे, ते सगळे काम करत आहे. एक आरोप होतो आहे आपल्यावर की गुन्हेगारी विश्वातील पैसे आपण प्रचाराकरता वापताय, ॲफिडेव्हिटवर सुद्धा दिलेले आहे, असे शिवसेनेच्या उमेदवाराकडनं आरोप. हां, ते शिवसेनेचे उमेदवाराकडनं आहे, ते जनताकडनं नाही आहे. आता ज्यांना विकासचे मुद्दे नाही आहे, ज्यांनी कामं नाही केले, आता नवनीत राणा गेल्या 9 वर्षापासून जर पाहिला तर प्रत्येक वेळीस TV वर कोर्टामध्ये पोलीस स्टेशनामध्ये कंप्लेंट करणं, फक्त हेच काम खासदाराचं राहिलेलं आहे आणि ते 9 वर्षापासून गेलेलं आहे. 9 वर्षापासून ते माझे मागे असंच लागलेले आहे. किती आघाडी मिळू शकते, मत किती भेटीन, मी किती मतानी येईन, हे तर सगळं लोकांनी ठरवणार आहे आणि लोक ठरवेन. मी फक्त माझे विकासासाठी या मैदानात उतरली आहे आणि मी माझे मतदार यांच्यावर मी सोडलं, कारण की हा जिल्हा माझा परिवार आहे आणि या जिल्ह्याची मी सून या नात्यानी मला माझे सासू सासरे जाऊ नंदबाई बहीण सगळे धीर जेठ सगळ्यांवर भरोसा आहे आणि जे माझे मतदार ठरवेन ते मला मान्य राहील. जनतेकडून मला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आणि जनतेवर मला पूर्ण विश्वास आहे, मला मतदान होईल असा एक विश्वास नवनीत राणाने व्यक्त केला आहे. झी मीडियासाठी रत्नश्रीसह अमर काणे, अमरावती.